शिराळा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांना मोठा धक्का। सहकार बोर्डाचे अध्यक्ष प्रताप पाटील यांचा सत्यजित देशमुख यांना पाठिंबा। गेल्या 35 वर्षापासून शिराळा मतदार संघात आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितलेल्या उमेदवारांच्या पाठीशी राहिलो, मात्र या 5 वर्षात आमदार मानसिंगराव नाईक यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हाला सहकार्य केले नसल्याने यावेळी भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याची माहिती सहकार बोर्डाचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी यशवंत ग्लुकोजचे संचालक सुखदेव पाटील, एडेनी पाणीचे नंदकुमार पाटील उपस्थित होते। डॉ पाटील म्हणाले, सध्या आम्ही कोणत्याही पक्षाचे अधिकृत सदस्य नाही, इस्लामपूर मतदारसंघात आम्ही आमदार जयंतराव पाटील यांचे काम करणार आहे। शिराळा मतदारसंघात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा सत्यजित देशमुख यांच्याकडे आहे, यामुळे यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे। सुखदेव पाटील म्हणाले, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या सोबत आम्ही सावली सारखे राहिलो, आजही त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। 2022 साली त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, मात्र ते ज्यांच्या पाठीशी उभा राहिली आहेत त्यांनी आम्हाला ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीत त्रास दिला, आमचे कार्यकर्ते फोडले, सतत अन्याय करण्याची भूमिका त्यांनी घेतल्यानेच आम्ही भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देत आहोत। यावेळी बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब खराडे, अतुल पाटील, मोहन पाटील, श्यामराव पाटील, उत्तम पाटील, विक्रमसिंह पाटील उपस्थित होते।